आजच्या धावपळीच्या युगात मुलांना अभ्यासासोबतच खेळासोबत प्रोत्साहन देणे गरजेचे असून खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास होतो, असे प्रतिपादन दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांनी केले. ते दर्यापूर शहरातील क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री स्पोर्टिंग क्लब व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रीष्मकालीन क्रीडा शिबिराचा समारोप कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी विजय खोकले, तालुका क्रीडा अधिकारी समदूर सर, पोलीस निरीक्षक संतोष ताले, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभिजित देवके, माजी नगराध्यक्ष शिवानंद चव्हाण, संत गाडगेबाबा बालगृहाचे संचालक गजाननराव देशमुख, अमोल कंटाळे, राजू नागे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रथमतः मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित शिबिरातील खेळाडूंनी जिम्नॅस्टिक, फायर जम्प, जुडो, तायकांडो, आर्चरी, मलखांब, रोप मलखांब या क्रीडा प्रकाराचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले. याप्रसंगी या ग्रीष्मकालीन खेळ व क्रीडा शिबिराला सहकार्य करणारे दानदाते व प्रशिक्षक यांचा काल श्रीफळ आणि शिबिरातील सर्व खेळाडूंचा प्रमाणपत्र व मेडल देऊन सत्कार करण्यात आला. या शिबिराचे आयोजन श्री स्पोर्टिंग क्लब दर्यापूर, मुख्य प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू परिषद चिकटे व सहप्रशिक्षक अनुराधा गावंडे यांच्या व सहकारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या सहकार्याने सदर शिबिर तालुका क्रीडा संकुल येथे सुरू होते. यामध्ये कबड्डी, धनुर्विद्या, जुडो, बॅडमिंटन, तायकांडो, मलखांब, रोप मलखांब, व्हॉलीबॉल, एरोबिक्स, नृत्य या खेळाचे 15 दिवस 275 विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक परीक्षित चिकटे यांनी केले तर संचालन प्राध्यापक धनंजय देशमुख व आभार प्रदर्शन अनुराधा गावंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्पोर्टिंग क्लबचे पदाधिकारी व खेळाडू यांनी अथक परिश्रम घेतले. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.